राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरला भेट दिली. आमदार निलेश लंके यांनी सर्व कोविड सेंटर फिरून दाखवले. त्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे तोंड भरून कौतुक केले. निलेश लंके यांनी त्यांना आरोग्य मंदिराविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की राज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा शरद पवार हे धावून आलेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार लंके यांनी कोरोना रुग्णांची सेवाभावी प्रवृत्तीने सेवा केली. याप्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबाजी तरटे, राहुल झावरे, बापू शिर्के, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, राजेश्वरी कोठावळे, अनिल गंधाकते, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल झावरे यांनी केले. याप्रसंगी बोलताना अजून काय म्हणालेत मंत्री नामदार जयंत पाटील पाहुयात. सर्वांचं दुःख स्वतःला घरात दुःख झालेलं असताना देखील तुम्हा सर्वांच्या दुःखाबरोबर राहण्याचं काम ते करताय, तुम्हा सर्वांना आधार देण्याचं काम करताय. आणि म्हणून माणुसकीचं नातं जपण्याचं काम निलेश लंकेनी केलंय. शरद पवार साहेबांचा खरा कार्यकर्ता म्हणून निलेश लंके शोधताय असं मला वाटतं. पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून लोकांची संकट जिथं येतील तेवढी तिथं धावून जाण्याचं काम भारतात शरद पवार साहेब नेहमी करत आहेत. आज मात्र निलेश लंकेनी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी धावून येण्याचं काम इथं केलं. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी त्यांचं पक्षाच्या वतीने देखील अभिनंदन करतो. एक चांगली सेवा त्यांनी या भागातल्या नगर जिल्ह्यातल्या सामान्य गोरगरिबांना निर्माण करून देण्याचं काम केलं. कदाचित इथं आलेला पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला असता तर कुठल्याही पेशंटला 25-30-40-50 हजाराच्या आत घरी जाता आलं नसतं. आज काही वेगवेगळे अनुभव सामान्य माणसाला येतात. त्याचा मगाशी एक उल्लेख त्यांनी केला, 30 हजार संत्रे 1 हजार उरले ती महिला येश रिक्षाने इथं आली आणि आपल्या सेवा घेऊन चांगल्या पद्धतीनं परत तिला जाता आलं. कोणताही खर्च न करता लोकच कशी मदतीला पुढे येतात, एक प्रामाणिक कार्यकर्ता नेता पुढे आला. या ठिकाणी अनेक गोष्टी निलेश लंकेनी मला बाहेर दाखवल्या. मजुरापासून नारळापर्यंत आणि विस्कितांच्या पासून ते जेवणाच्या पर्यंत सगळी व्यवस्था निलेश लंकेनी केली. त्यांच्या माग समाजाचा आशीर्वाद उभा राहिला आणि म्हणून मी निलेश लंकेंचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या व्यवस्थेत सहभागी असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि विशेषतः आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले आमच्या सगळ्या अव्या रात्रंदिवस सेवा करणारे निलेश लंकेंच्या बरोबर काम करणारे त्यांचे सर्व जीवाभावाचे सहकारी आणि बंधू भगिनी. गेले काही दिवस ऐकत होतो पण आज इथं आल्यावर प्रचंड मोठा असा अभिमान मला निलेश लंकेच्या कार्याचा आज वाटतो. तुम्हा सर्वांना इथं आधार देताना जवळपास 7-6 हजार 800 आपल्यासारखे रुग्ण इथं आले. 5,800 पेक्षा जास्त रुग्ण इथून यशस्वीपणाने परत गेले आणि आज 990 रुग्ण आज या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आपल्या सर्वांची सेवा माणुसकीच्या भावनेतून करण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं आणि त्या व्रताशी इमानाने राहण्याचं काम गेले काही दिवस ते करतायत. मी 2 फोन करून सांगितलं, आज जाऊन नाही साहेब आज जात नाही, मी गाडी प्राजक्त तनपुरेंना आणि फाळके तात्याने म्हटले हे बाबा आपल्याला आत नेणार, कारण त्यांच्या फोनवर जे बोलले त्यात माझे लक्षात आलं की हे काही खरं बोलत नाही. पण गेले अव्याधपणाने
14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्यापासून अव्याहतपणाने तुमची सेवा देणे सुरू केली. लोकांचा प्रतिनिधी म्हणून एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्रात उभा केला. आज महाराष्ट्रभर निलेश लंकेंचं नाव घेतलं जातं, ते त्यांच्या तुमच्याबद्दलच्या सेवेबद्दल. बातमी विस्ताराने या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.